इनफॅक्ट पहिल्या दोन महिन्यातच माझी कॉर्पोरेट जर्नीची फिटली कारण मला एक दिवशी बॉसनी इतकं झापलं तुझं कामात लक्ष नाहीये तू एवढं चुका करते चार तास धाप धाप झापलं सहा महिन्यामध्ये माझं लग्न झालं ऑफकोर्स माझं इंटरकास्ट लव्ह मॅरेज होतं एवढं सहज नाही झाल्यात गोष्टी मॅडम तुम्ही बघत नाहीये आम्ही तुम्हाला विश्वासाने पैसे दिले एक डॉक्टरने आम्हाला सांगितलं की माझ्या कुकल्याची इंटेन्सिटी बघून त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही टी व्ही टेस्ट करा माझं नाव अश्लेष उपाध्याय माझा जन्म सोलापूरचा माझे पप्पा औरंगाबादला स्थायिक झाले ते इन्कम टॅक्स ची प्रॅक्टिस करण्यासाठी ते आता बेचाळीस वर्षापासून या प्रोफेशनमध्ये आहे मुळात ॲक्च्युली लहानपणापासून परिस्थिती साधारण होती आम्ही चौघ बहीण भावंड लहानपणापासून मुली म्हटल्यानंतर घरामध्ये कायम असाच बॅकग्राऊंड की घरातला स्वयंपाकक्षिक शेवटी तुमचं लग्नच करायचंय करिअर ही कॉन्सेप्ट आमच्या वेळेला डिस्कशनमध्ये अजिबातच नव्हती आईचा कल नेहमी असायचा सगळंच ठीक घरातल्या कामांकडे लक्ष दे आई पप्पांचा तसाही आम्हाला शिक्षणाकडे आग्रह नव्हता त्यांनी तसाही आम्हाला कधी प्रेशराईज नाही केलं शाळेमध्ये पण मी मुळात ॲव्हरेज होती त्यामुळे मला बाकीचे सगळे म्हणायचे तू भविष्यात काहीच करू शकणार नाही सो so, तिथे मला नेहमी वाईट वाटायचं आणि लहानपणापासून मला मी मूवीज वगैरे याचं आकर्षण असल्यामुळे मला कायम असं वाटायचं की मी मॉडेलिंगला जावं आणि पण आपल्याला माहिती आहे की आपल्या एक मिडल क्लास बॅकग्राऊंडमध्ये काय मॉडेलिंग सारख्या फील्डला कधीही आपल्याला प्रोत्साहन दिलं जात नाही सो त्यामुळे मी ती गोष्ट मनातच ठेवली पण हां मी घरामध्ये नक्की कॅटवर्क करायची घरात सगळ्यांना दाखवायची की बघा मी काय करते सो तिथे मला सगळेजण म्हणायचे की तू खूप छान करते पण मी हे सगळं बाहेर जगाला नाही सांगितलं मी माझ्या मनात ठेवलं कारण की ती फील्डच मुळात वेगळी त्यानंतर दहावीपर्यंत कसं तरी सगळं शिक्षण झालं आणि त्यानंतर मग मी कॉलेजमध्ये जेव्हा गेले तेव्हा मी पप्पांना शेअर ट्रेडिंग करत बघायचे माझ्या पप्पांना शेअर ट्रेडिंगची खूप आवड मुळात सो so, मी त्यामध्ये इंटरेस्ट घेत गेले आणि एक दिवशी मला पप्पा त्यांच्या एका इन्व्हेस्टमेंटच्या एका सेशनला घेऊन गेले तिथे एका फंड मॅनेजरला मी बोलताना बघितलं की तो फंड मॅनेजर किती मोठा कॉर्पस आणि फंड मॅनेज करतोय मग मी स्वतःला घेऊन एक ड्रीम बघितलं की मी पण असाच फंड मॅनेज करेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि तिथून माझं ड्रीम जर्नी स्टार्ट झालं आणि मी हळूहळू शेअर मार्केट रिलेटेड माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि ग्रॅज्युएशन नंतर मी आई पप्पांना म्हटलं की अर्थातच मुलींना मी जसं म्हटलं की त्यावेळेला करिअरला खूप प्रोत्साहन आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये नव्हतं दिलं जात पण मी आई पप्पांना आग्रह केला म्हटलं मला बाहेर जायचंय शिक्षणाला मला एमबीए फायनान्स करायचंय मला पुढे माझा बिझनेस आहे किंवा मग मला चांगली नोकरी करायची आहे लग्न तर करेलच पण तुम्ही आता मला प्लीज या सगळ्या गोष्टींसाठी बाहेर पाठवायला अलाव करा हे एवढं शक्य नव्हतं माझ्या काही मैत्रिणी आला काही नातेवाईक आले माझ्या मोठ्या बहिणीचा सगळ्यात मोठा हातभार तिने कन्व्हिन्स केलं पप्पा तिला जाऊ द्या सो मी अजूनही तिचं नाव घेईल तिच्यामुळे मला बाहेर जायला मिळालं आणि मी नंतर एम बी ए केलं अर्थातच मी खूप पॅम्पर्ड होते खूप लाडात वाढलेली आणि सगळ्या गोष्टी तिथे जाऊन नक्कीच त्रास झाला रोज पप्पांशी बोलणं एक तासभर बोलणं ते भेटायला यायचे तेव्हा रडापाडी प्रत्येक वेळेस या सगळ्या गोष्टींमधनं कसं बस दोन वर्ष एमबीए पार पडलं आणि शेवटी एक ॲव्हरेज सोबत मी पासआउट नक्की झाले बट एम बी एमधनं व्हायचं ते प्लेसमेंट नक्कीच नाही झालं आणि नेक्स्ट सिक्स मंथ्स माझं खूप मोठा स्ट्रगल पिरियड होता मला सहा महिने जॉब नाही भेटला पण मी ठरवलं होतं की जॉब घेऊनच जायचं औरंगाबादला त्याच्याशिवाय मी जॉबशिवाय नाही जाणार आणि आई पप्पांना म्हटलं मी नाही येणार तिकडे आपल्या होमटाऊनला जोपर्यंत मी जॉब पकडत नाही आणि त्यानंतर मी पुण्यामध्ये मी बरंच सर्च केलं की इन ॲडिशन टू एम बी ए मी आणखी काय शिकू शकते मग मी कोर्सला ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर मी त्या कोर्समध्ये लिटरली शिकण्याऐवजी मी तिथे शिकवायची मी जे पण ज्ञान गोळा केलं होतं शेअर मार्केट म्युच्युअल फंड्स बद्दल ते सगळं मी तिथे शिकवायला चालू केलं आणि त्या मधले ऑलमोस्ट जे स सर, सर वगैरे असायचे त्यांनी मला सगळं ऑब्झर्व्ह केलं इनफॅक्ट त्यांनी मला एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये रेफर केलं आणि त्या दोन तीन कंपन्यांमधून एका ठिकाणी माझं प्लेसमेंट झालं रिलायन्स कॅपिटलमध्ये मला त्यांनी स्ट्रॉंगली रेकमेंड केलं की ही मुलगी खूप कॉन्फिडंट आहे तुम्ही घेऊन टाका विदाऊट एनी इंटरव्ह्यू दे गॉट त्यांनी मला तिथे जॉब दिला आणि त्यानंतर माझी झाली कॉर्पोरेट जर्नी सुरू सुरुवातीची दोन महिने तर एकदम मजेत गेले आम्हाला एरोप्लेननी अगदी फ्लाईटचे तिकीट्स काढून ती जर्नी आम्हाला ट्रेनिंग दिली रिलायन्स कॅपिटल कंपनी होती आणि त्यामध्ये आम्हाला खूप मस्त ट्रेनिंग्स वगैरे दिल्या सो दोन महिने खूप मजेत गेले आणि एक दिवशी माझी कॉर्पोरेटची हाऊस फिटली इनफॅक्ट पहिल्या दोन महिन्यातच माझी कॉर्पोरेट जर्नीची हाऊस फिटली कारण मला एक दिवशी बॉसनी इतकं झापलं तुझं कामात लक्ष नाही आहे तू एवढं चुका करते चार तास झाप झाप झापलं सो तो इन्सिडेन्स मला अजूनही आठवतो आणि त्यानंतर मी पप्पांना फोन केला म्हटलं पप्पा माझ्याच्यानी नाही होणार मी एवढा डायजेस्ट नाही करू शकत मी सहनच नाही करू शकत पप्पा म्हणे दे सोडून बाळा हेच शब्द होत मला अजूनही आठवतात दे सोडून आणि मी म्हटलं चला मी सोडते पण मी तरी पण एक चान्स घेतला माझ्या सिनियरला डिस्कस केलं म्हटलं हे असं असं आहे म्हटलं मी नाही सहन करू शकत मला अशी सवय नाही मला आई पप्पानी कधी रागवलं नाही आतापर्यंत मी का मग एवढं टॉलरेट करू आणि त्यानंतर मला त्यांनी समजून सांगितलं ही कॉर्पोरेट जर्नी अशीच असते टेकिटला पॉझिटिव्हली बॉसेस लोक असेच बोलतात घरचं नाही आहे ते कंपनीचं समजून बोलतात सो तू त्याला वेगळ्या पद्धतीनं घे हंबल राहायला शिक आपण एका सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहो सो आपल्याला हमी नेहमी हंबल राहायचं आहे आपल्याला नेहमी आपल्या तुझ्या मिस्टेक्स रेक्टिफाय कर त्यातून शिक आणि सगळ्या गोष्टी कामामध्ये नीट फोकस कर मी या सगळ्या गोष्टी त्यांच्या नीट लक्षात घेतलं आणि मी तशा पद्धतीने वाटचाल केली आणि मी त्या कंपनीमध्ये नंतर खूप चांगली प्रगती केली दीड वर्षामध्ये मी ऑलमोस्ट मी त्या कंपनीमध्ये तीन वेळेस प्रमोशन घेतलेले आहेत आणि त्या कंपनीमध्ये मी एक स्वतःची खूप चांगली आयडेंटिटी बनवली त्यानंतर आणि मी सगळ्यांना तिथे शेअर मार्केट शिकवायची म्युच्युअल फंड्स एस आय पी इन्व्हेस्टमेंट्स तेव्हापासून ॲड करायची आणि कारण मी स्वतःसुद्धा करायची इनफॅक्ट मी सांगितलेले शेअर्स पण खूप चांगले चालायचे आणि त्यानंतर हे सगळे जण माझ्याशी जोडत गेले आणि त्यांनी मला सगळ्यांनी एक मला ॲडमायर करायला चालू केलं की नाही ही खूप चांगलं गाईड करते सो हे करत 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 मध्ये चाललं दोन हजार आठचं रिसेशन जे सगळ्यांना माहितीये आणि त्यावेळेला लिटरली आम्हाला म्हणजे लाईक तो सगळ्यांना माहित असेल की सगळ्यांचे जॉब ऑलमोस्ट लोकांचे जॉब गेले आणि आम्हाला असं झालं की आम्हाला सेल्समध्ये टाकलं सो so, मी खूप कम्फर्टेबल नव्हते सेल्स करण्यामध्ये पप्पांना म्हटलं आता मला सेल्स नाही होणार आणि मग मी औरंगाबादला माझ्या होमटाऊनला ट्रान्सफर करून घेतली मग पप्पा म्हणे तू इथे आलीच आहेस तर मग तू माझे क्लायंट्स मी तुला रेफर करतो तू बिझनेस स्टार्ट कर आणि दोन हजार नऊमध्ये मग मी पप्पांच्या समोर एक रेंटेड ऑफिस घेऊन मला ऑफकोर्स पप्पांनी मदत केली आणि त्याच्यामधनं मी त्यांचे क्लायंट्स घेऊन मी माझा बिझनेस स्टार्ट केला सो या बिझनेस करताना मला बिझनेस ॲक्च्युली काही सेन्स नव्हता मी टी व्हीवरती बघून कोणी काही ॲनालिस्ट सांगेल तर ते मी घ्यायची वर, मी वर्षभर मी वर मी खूप चांगला बिझनेस केला बट मग नंतर त्यानंतर सहा महिन्यामध्ये माझं लग्न झालं ऑफकोर्स माझं इंटरकास्ट लव्ह मॅरेज होतं एवढं सहज नाही झाल्यात गोष्टी आणि त्यानंतर मग मी बँगलोरला गेलो लग्नानंतर आणि सहा महिन्यामध्ये मला लक्षात आलं की बँगलोरमध्ये इथे लँग्वेजचा खूप मोठा इश्यू आहे मग आम्ही दोघांनी डिसिजन घेतलं की आम्ही मी पण एकटी पडल्यासारखे झाले की आपण पुण्याला शिफ्ट होऊ माझं परत सेपरेट ऑफिस स्वतःचं चा ऑफिस चालू करू आणि मी माझ्या करिअरवर परत एकदा फोकस करू मग मी पुण्याला येऊन ऑफिस घेतलं आणि तितक्यात एका महिन्यामध्ये माझी प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली सो त्यानंतर मग मला लक्षात आलं की या प्रेग्नन्सीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स आहे असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आणि डॉक्टरांनी लिटरली मला पाच महिने पुढची बेड रेस सांगितली त्यामुळे मला ऑफिस तर बंद नव्हतं करायचं आय वॉज व्हेरी फोकस्ड ऑन करिअर मला मी करिअरिस्टिक होते जे ड्रीम बघितलं होतं ते मला सोडायचं नव्हतं पण मला डॉक्टरांनी रेस्ट सांगितल्यामुळे मला ते ऑफिस सहा महिने तसंच बंद ठेवावं लागलं मग शेवटी रेंट का भरायचं म्हणून मी ते ऑफिस बंद केलं आणि मग माझ्या मिस्टरनी मला माहेरी पाठवलं पण मी शेअर मार्केट डिलिव्हरीच्या आदल्या दिवशीपर्यंत चालू ठेवलं मी ते मार्केट कधीही बंद नाही केलं माझा कायम टच होता त्या मार्केटला आणि डिलिव्हरीनंतर मग कंपल्सरी एक तीन महिन्याचा ब्रेक झाला पण त्या तीन महिन्यामध्ये माझे सगळे क्लायंट्स तुटले माझे क्लायंट्स अपसेट झाले नाराज झाले मॅडम तुम्ही बघत नाही आहे आम्ही तुम्हाला विश्वासाने पैसे दिले या सगळ्या गोष्टी मी ऐकल्या मी लिटरली त्या शॉकमध्ये त्या डिप्रेशनमध्ये गेले की मला एक्सपिरियन्स नसताना मी या सगळ्या गोष्टी केल्या मला त्याची जाणीव झाली पण मग त्यानंतर मग मी ठरवलं की आपण थोडंसं शेअर मार्केटबद्दल आणखी ज्ञान थोडंसं वाढवूयात शिकूयात मी काही मेंटर्सला घरी बोलवलं मी भारतामधल्या खूप चांगल्या मी आता नाव नाही घेणार पण मी खूप चांगल्या मिनटर्सकडनं ट्रेनिंग घेतली मी खूप पैसे इन्व्हेस्ट केले माझ्या मिस्टरांनी ऑफकोर्स मला मदत केली सगळ्यांमध्ये आणि मी भरपूर ट्रेनिंग्स घेतल्या मी शिकत गेले आणि त्यानंतर ऑल ऑफ सडन हे सगळं चालू असताना म्हणजे माझ्या मिस्टरांचा ऑल ऑफ सडन एक दिवशी ऍक्सिडेंट झाला एक छोटासा ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये त्यांची लिगमेंट इंजुरी झाली थ्री टू फोर मंथस त्यांचं पायाला प्लास्टर होतं तिथून पुढे माझा जो दवाखान्याचा सत्र सुरू झालं तो पुढचे चार वर्ष मी त्या सत्रामध्ये होते आणि त्यानंतर परत एकदा मला कंटिन्युअस एक खोकला सुरु झाला मला एक खूप डीप खोकला असायचा त्या खोकल्यासाठी आम्ही खूप डॉक्टर्स दाखवले एव्हरी विकेंड आमचा दवाखान्याला जायचा म्हणजे विकेंडला कुठे बाहेर जाणार तर त्याच्याऐवजी आम्ही जायचो डॉक्टर कडे मी नाहीतर माझा मुलगा सतत आजारी किंवा मग माझ्या मिस्तारांची लिगामेंटची इंजुरीची ट्रीटमेंट कारण त्यांना त्याच्यानंतर आणखी कॉम्प्लिकेशन झाले ब्लड क्लॉट्स वगैरे सगळ्या गोष्टी सो आम्ही तिघं आळी न पाळीनं फक्त दवाखानं आणि फक्त दवाखाना माझा बिझनेस काही नव्हता माझे क्लायंट्स अपसेट होते मी टोटली जगाशी डिस्कनेक्ट झाली होती मला एक सिविअर चेस्ट इन्फेक्शन झालं आम्ही प्रत्येक वेळेस डॉक्टर चेंज करत गेलो गुण या गुण तात्पुरता यायचा पण मला डायग्नोसिस कामाला कधीच प्रॉपर झालं नाही आम्ही वैतागलो होतो की कि किती डॉक्टर किती औषध गोळ्या किती टेस्ट या सगळ्यांमध्ये आपले दिवस चालले पूर्ण आयुष्य त्यामध्ये चाललंय टोटली एक डिप्रेसिंग फेज होती आणि त्या फेजमध्ये मग नंतर एक डॉक्टरने आम्हाला सांगितलं की माझ्या कुकल्याची इंटेन्सिटी बघून त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही टीव्ही टेस्ट करा सो so, आम्हाला टेस्ट करताना आम्हाला खूप भीती वाटत होती की जर ते असेल तर काय करणार कारण की टीबीला असं खूप चांगलं नजरेने नाही बघितलं जात आता सध्याच सिच्युएशन नाही माहिती पण त्यावेळेला आता नक्कीच चांगलं नव्हतं बघितलं जात जेव्हा आम्हाला कळालं की मला ऍक्च्युली टीव्हीच डायग्नोस झालाय सो माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या पायाखालीची जमीन सरकली आमच्यासाठी खूप शॉकिंग होतं कारण डॉक्टरांच्या पहिल्या गाईडलाईन्स इनफॅक्ट गव्हर्मेंटच्या पण गाईडलाईन्स असतात की नाईन मंथ्स तुम्ही पूर्ण मास्क घालून बसा लोकांच्या संपर्कात राहू नका कारण तो संसर्गजन्य असतो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी आला तर तो कोणाला होऊ शकतो सो so, त्यामुळे मी टोटली जगापासनं डिस्कनेक्ट झाली अलिप्त झाले डिप्रेशनमध्ये गेले पण मी त्या वेळामध्ये एका रूममध्ये बसून मी शेअर मार्केट शिकत गेले खूप ऑनलाईन ट्रेनिंग्स घेतल्या इंडियामधल्या रेनआउ मेंटर्सच्या ट्रेनिंग घेतल्या माझ्या मिस्टरांनी मला बरेच कोर्सेस रेकमेंड केले की तू आहेस तर तू हे सगळं शिक तुला वेळ आहे सध्या वेळ म्हणण्यापेक्षा तू त्या आजारपणाकडे बघण्यापेक्षा फोकस करण्यापेक्षा तू शिकण्याकडे लक्ष दे आणि तिथे मी शिकण्याकडे लक्ष दिलं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की मुलाला पण लांब ठेवा तुमच्यापासून पण माझा मुलगा माझ्यापासून कधीही लांब राहिला नाही आणि तो माझ्याजवळच झोपायचा म्हणजे तो एक दिवस पण माझ्याशिवाय नाही झोपायचा आणि त्यामुळे त्याला सतत काही ना काही सर्दी खोकला झाला की प्रत्येक वेळेस आम्हाला डॉक्टर त्याचे पण टीबीचे टेस्ट करायला लावायचे सो प्रत्येक वेळेस त्याला जेव्हा सुई टोचवली जायची तेव्हा माझ्या जा डोळ्यात पाणी यायचं कारण मी नाही बघू शकत त्याला सुई टोचवताना तो त्याच्या एवढा मल्टिपल टेस्ट आतापर्यंत झाल्या आणि जोपर्यंत रिपोर्ट येतो तोपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा कधीच लागायचा नाही आणि प्रत्येक घड्याचा सेकंड मी मोजायची की ह्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर काय होईल ह्याला नऊ महिने माझ्यासारखी पण औषधं घ्यायला लागतील का आणि कारण की त्याला औषध देणं म्हणजे इट वॉज लिटरली अ चॅलेंजिंग की त्याला चार जणं पकडायला लागायचे आणि हे एक खूप मोठं चॅलेंज होतं पण शेवटी आम्ही या सत्रातनं हळूहळू हळू शिकत 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 मी शेअर मार्केटवरती फोकस करत करत मग मी परत नव्याने थोडंसं घराबाहेर पडले जेव्हा माझा टी पूर्ण क्युअर झाला आम्ही काही माझ्या डॉक्टर क्लाइंट्स डॉक्टर जे माझ्या ओळखी होतात त्यांच्या ओळखीच्या थ्रू त्यांच्याकडे जायचे त्यांना म्युच्युअल फंड शेअर मार्केटचा सा इम्पॉर्टन्स सांगायची हळूहळू ते लोकांनी मला थोडासा संधी दिली इन्व्हेस्टमेंट करायची ट्रस्ट करून अगदी छोट्यापासून सुरुवात केली मला आठवतं मी लिटरली एक हजार हो रुपयाच्या बिझनेससाठी पण लोकांच्या घरी घरी गेली त्यांच्या क्लिनिकमध्ये गेली माझ्या मुलाला घेऊन जायची प्रत्येक वेळेस त्याला कुठे सोडायचं म्हणून आणि त्यामध्ये तो तु तिथून आजारी पडून यायचा अशी माझी जर्नी असायची कारण तिथे आम्हाला प्रत्येक वेळेस डॉक्टरांच्या क्लिनिकला गेल्यानंतर थोडंफार इन्फेक्शन होणारच सो अशा पण मी खूप गोष्टी फेस केल्या परत त्याचे टेस्ट आणि त्यानंतर पण मला परत, परत सर्दी खोकला झाला की परत टेस्ट म्हणजे माझं हे सत्र जवळपास आजारपणाचं चार वर्ष रिंगाळलं त्यानंतर माझे मिस्टर म्हणाले की तू आता हे जे शिकली आहेस मागच्या दोन ते तीन वर्षात ज्या तू ट्रेनिंग्स घेतल्यात जे तू टेक्निकल अनालिसिस शिकली हे सगळं तू आता इम्प्लिमेंट कर तू एक ऑफिस घे लोकांना शिकवायला चालू कर आणि मग मी लोन काढलं आणि माझ्या मिस्टरांकडनं काही पैसे घेतले आणि मी एक्झॅक्टली घरासमोर ऑफिस घेतलं तर या ऑफिसमध्ये मी शेअर मार्केट शिकवायला चालू केले मला आठवत आहे मी एकेका स्टुडंटला पंधरा पंधरा दिवस शिकवले जीव तोडून आणि त्यातनं जो मला आनंद मिळायचा त्यांचा जो फीडबॅक यायचा मॅडम तुम्ही शिकवल्यानंतर आम्ही आमची रिडिंग चार्टवरची एवढी चांगली झाली आहे की आम्हाला युट्यूब बघायची गरज नाही कुठलं सॉफ्टवेअर बघायची गरज नाही सो मी इतक्या पद्धतीनं इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांना इनपुट दिला चांगलं शिकवलं मन लावून अगदी एक एक स्टुडंट मला आठवत आहे सुरुवातीला मी बऱ्याच बॅचेस लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या ऑफिसेसमध्ये जाऊन फ्रीमध्ये घेतलेल्या आहेत आणि हळूहळू मला लक्षात आलं की हे लोक आता मला टेकन ग्रँटेड घ्यायला लागलेत मग मी एक नॉमिनल फीस चार्ज करायला सुरुवात केलं म्हटलं की लोक आता टेकन ग्रँटेड घेतात तर आपण फीस पण नक्कीच चार्ज करेल माझं कमवणं हे इंटेन्शन नव्हतं कारण मी ज्या फेजमधनं गेली जे लॉसेस मी बघितले शेअर मार्केटमध्ये जे अप्स अँड डाऊन्स होतात ते मी अगदी लोकांना जीव तोडून सांगते की तुम्ही शेअर मार्केटला ओव्हरनाईट पैसे कमवण्याचं सा साधन बघू नका तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट करा वेल्थ क्रिएट करा जे मी सुरुवातीला जॉब करत असताना so, मी सुरवातीचे पैसे जेव्हा जसे इन्व्हेस्ट करत गेले तसं तुम्ही पण इन्व्हेस्ट करा आणि एक लाँग टर्मच्या हिशोबाने त्याला बघा त्यामध्ये ट्रेडिंगच्या हिशोबाने बनी पर्स्पेक्टिव्हनं तुम्ही त्याच्यामध्ये बघू नका सो हा मी एक्सपिरियन्स बघायची कारण मी त्या काळामध्ये काही लोकांच्या सर्व्हिसेस पण घेतलेल्या कॉल सर्व्हिसेस आणि माझा अनुभव एवढा खराब होता की त्यातनं म्हणजे ते अशा सर्व्हिसेस असायच्या की ते म्हणायचे की दहा हजाराची आपण एक लाख करू मी अशा पण सर्व्हिसेस घेतलेल्या आहेत आणि मी लोकांना हेच सांगते की तुम्ही अशा गोष्टींच्या नादू लागू नका ज्या चुका मी केल्या त्या चुकत तुम्ही करू नका हे मी सतत सगळ्यांना सांगत असते आणि यानंतर मी हळूहळू शेअर मार्केटचे क्लासेस गेली आणि त्यानंतर आलं पॅन्डेमिक कोरोना पॅन्डेमिक या कोरोना पॅन्डेमिकमध्ये मी परत खचले मला ऑफिस बंद करावं लागलं माझं जुनं आणि त्यानंतर मी परत घरातनं आले म्हटलं आता कसं होईल एवढं छान सेट केलेलं ते सगळं सगळं आता मला बंद करावं लागलं सहा महिन्यात मी ऑफिस बंद केलं आणि घरातनं सेट केलं पण मी घरामधनं पण बॅक टू बॅक वेबिनार्स घेत गेले ऑनलाईन वेबिनार्स मी ग्लोबल क्लायंट्सशी कनेक्ट झाले आणि माझा क्लायंट बेस बराच मल्टिप्लाय होत गेला आणि असं करत 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 मी आत्ताच्या क्षणाला एक प्राईम लोकेशनला पुण्यामध्ये स्वतःचं खूप मोठं ऑफिस घेतलेलं आहे आणि आजच्या दिवसाला मी माझी एक लक्झुरियस कार घेतली आहे आणि आश्लेषा इज अ ब्रँड ॲज ऑफ नाव इन द मार्केट मी एक स्वतः एक इन्स्पिरेशन झालेली आहे लोक मला एक गुडविल म्हणून बघतात मला कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा बोलवतात की मी कसं केलं माझी जर्नी कशी कशी केली यासाठी मला लोक बोलवतात आणि मी खूप लेडीजसाठी आत्ताच्या क्षणाला इन्स्पिरेशन आहे लेटेस्ट मी किड्ससाठी पण एक सेशन घेतला की ज्यामध्ये मी किड्सला त्यांचे पिगी बँक्स आणि त्यांचे फंड्स कसे मॅनेज करायचे हे शिकवलं आता मी जर सांगायला गेले तर रेंटेड ऑफिस जे मी घेतलं होतं माझ्या मिस्टरांकडं माझे मिस्टर मला रेंट स्पॉन्सर करायचे आणि आत्ताच्या क्षणाला मी पिंप पिंपळे सौदागर सा सारख्या पुण्याच्या प्राईम लोकेशनला मी एक माझं एक स्वतःचं खूप मोठं ऑफिस घेतलेलं आहे मी असं नाही म्हणणार की हे माझं सक्सेस आहे पण मी आतापर्यंत दोन ते तीन हजार लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे शेअर मार्केटबद्दल हे माझं सक्सेस म्हणता येईल आणि खूप लोकांना बायकांना भा, छोट्या इन्व्हेस्टमेंटपासून मोठ्या इन्व्हेस्टमेंटपर्यंत वेल्थ कशी क्रिएट करता येईल याचं याच्यासाठी मी आत्तापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे आणि याचा याच्याबद्दल मला खूप माझा स्वतःचं अभिमान वाटतो मी माझा प्रवास शून्यापासून ते आता माझा टर्न ओव्हर ऑलमोस्ट शंभर करोडपर्यंत गेलेला आहे इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम्स आणि जे माझ्या एक हजारच्या बिझनेससाठी मी घरी जायचे ते आता माझ्याकडे करोडोचे प्रपोजल्स ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंटचे माझ्या ऑफिसला स्वतःहून चालून येतात मला कुठे जावं नाही लागत आत्ताच्या क्षणाला मी इतकी चांगली एस्टॅब्लिश झालेली आहे जो स्टॉक्समध्ये बोलवल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका